हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपनास होमस्कूलिंग स्कुलिंग यूट्यूब चॅनल अँड टुडे वी आर गोइंग टू सॉ दिस ॲक्टिव्हिटी विच इज फ्रॉम युअर वन पॉईंट टू तारा अँड फ्रेंड्स दिस इज गेम नंबर सिक्स क्वेश्चन रेस अँड दिस इज फ्रॉम युअर सेवन स्टँडर्ड इंग्लिश टेक्स्टबुक नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण क्वेश्चन रेसचा प्रश्न सोडवतो आणि याच्यामध्ये आपल्याला असंख्य प्रश्न तयार करायचे आहेत आणि हे प्रश्न त्यांनी दिलेल्या पद्धतीनुसारच तयार करायचे आहेत सो य क्वेश्चन इज राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन इच बिगिनिंग विथ द फॉलोईंग वर्ड्स द फर्स्ट वन टू डू सो इज द विनर आपल्याला इथे प्रश्न लिहायचे आहेत आता हे ली तो ली तो ली जे प्रश्न पटकन जो लिहिल तो विनर असणार आहे आता पटकन लिहिणाऱ्यांमध्ये आपल्याला समाविष्ट व्हायचं असेल तर आपल्याला फटाफट हे प्रश्न करणं गरजेचं आहे आणि लिहिणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलं आहे की यू मस्ट यूज न्यू आयडियाज इन इच क्वेश्चन म्हणजे तुम्ही हु इज युअर फ्रेंड व्हॉट इज युअर फ्रेंड नेम वेअर युअर फ्रेंड लिव वेन युअर फ्रेंड कम टू स्कूल असले प्रश्न विचारायचे नाहीत तुम्ही मिनिंगफुल अर्थपूर्ण प्रश्न विचारा, विचारा आणि नवीन प्रश्नांचे शोधा म्हणजे नवीन रेफरन्सेस शोधा एकच गोष्टीला सगळ्या प्रश्नांमध्ये फिरवू नका त्यामुळे आपल्याला नवीन नवीन आयडिया या प्रश्नांसाठी तयार करायच्यात आता आपण सुरू करूयात तर पहिला जो सेक्शन आहे तो डब्ल्यू एच क्वेश्चनचा सेक्शन आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यू न सुरू होणारे क्वेश्चन आपण इथे सोडवतोय दुसरा जो सेक्शन आहे तो हेल्पिंग वर्बचा आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांचा आहे तिसरा सेक्शन आहे टॅग क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन टॅग नावाचा एक प्रश्न येतो त्या प्रकारातले एक प्रश्न आहेत आणि तिसरा जो प्रश्न चौथा जो क्वे प्रकार आहे तो आहे मॉडल मॉडल ऑक्झलरीज जे असतात वब त्या प्रकारामधला आहे तर आपण आता काय करूयात फटाफट हे फट प्रश्न सगळे समजून घेऊयात आणि लिहूयात मी तुमच्यासाठी सगळे प्रश्न तयार केले आहेत पण मी जरी तयार केले तरी तुम्हाला समजले तर तुम्ही पण याच प्रकारचे नवनवीन प्रश्न तयार करू शकाल ओके okay, तर तुम्ही नवीन असेल या चॅनलला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये सर्वात प्रथम व्हिडिओ मिळतील आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणकोणत्या कौन भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल त्याचं कारण म्हणजे मला उत्सुकता असते म्हणून हू आर यू तू कोण आहेस प्रश्नाचे अर्थ पण मी तुम्हाला सांगते समजून घ्या प्रश्न हु आर यू तू कोण आहेस व्हॉट इज द प्रॉब्लेम काय तुझी समस्या काय वेर डू यू स्टे तू कुठे राहतोस वेन इज मदर्स डे अरे मातृदीन कधी in आहे वाय इज द स्काय ब्ल्यू आकाश निळं काय हाऊ मेनी स्टेट्स इन इंडिया आपल्या भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत सो अशा प्रकारचे आपण पहिल्या सेक्शनचे क्वेश्चन्स केलेले आहेत आपण आता दुसऱ्या सेक्शनकडे वळूयात पहिलं आहे आरंट आरंट दे गोइंग विथ हिम म्हणजे ते त्याच्याबरोबर गेले नाही का दुसरा इजंट कम तो आला नाही अजून कांट वी गो आऊट आपण बाहेर जाऊ शकत नाही का इथे कसं आहे आपण बाहेर नाही जाऊ शकत का वोंट यू डान्स तुला नाचता येत नाही डोंट यू नो माय ॲड्रेस तुला माझा पत्ता माहीत नाही डजंट शी लर्न इंग्लिश लँग्वेज ती इंग्रजी भाषा शिकली नाही तर इथे आपले उत्प्रश्न कसे आहेत हे नाही करता येत का असं नाही होत का ते नाही माहिती का या प्रकारातले हे टॅग क्वेश्चन्स आहेत आणि इथे आरंट इजंट कांट वोंट डोंट डझन हे सगळे शॉर्ट फॉर्म्स आहेत आर नॉट सारंट इजंट इज नॉट कांट म्हणजे कॅनॉट वोंट म्हणजे विल नॉट डोंट म्हणजे डू नॉट डजंट म्हणजे डज नॉट आलं लक्षात सो आता पुढचं सेक्शन आहे तो हेल्पिंग वर्बचं आहे म्हणजे साह्यकारी क्रियापदांचं आर यू हॅपी तू आनंदी आहेस का इज दिस युअर नंबर हा तुझा नंबर आहे का हॅव यू हॅड युअर डिनर तू जेवलास का रात्रीचं जेवण झालं का तुझं हॅच शी स्पोक टू हिम ती बोलली का त्याच्याशी डू यू लव मी तू माझ्यावर प्रेम करतोस का डज इट रेन इन नाशिक नाशिकमध्ये पाऊस पडला आहे का आणि पुढचं सेक्शन आहे मॉडेल वर्बचा म्हणजे कॅन यू डू दिस तू हे करू शकतोस विल यू डान्स विथ मी तू माझ्याबरोबर नाचू शकतोस मे युअर ड्रीम कम ट्रू तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते आता माझे जर सगळे व्हिडिओ बघतात आत्ता तुमचे पण सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दे मग मी कसं म्हणणार मे युअर ड्रीम कम ट्रू तुमची स्वप्न पूर्ण होऊ दे कुड यू प्लीज हेल्प मी तुम्ही मला मदत कराल का डिड आय नो यू मी तुला ओळखते का सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड आर गेम नंबर सिक्स क्वेश्चन रेस इफ यू हॅव एनी क्वेरी एनी डाऊट प्लीज कमेंट मी ठीक आहे मुलांनो तुम्ही कमेंट करून सांगू शकता आवडलं तर लाईक करू शकता सो so, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय